नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना दिवस दिग्विजय खानविलकरांच्या बंगल्यातली ती गुप्त बैठक राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना मुंबईत झाली असली तरी राष्ट्रवादीच्या स्थापनेचा संदर्भ हा कोल्हापूरशी निगडीत आहे एकोणीसशे नव्याण्णव साली कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शंकरराव पाटील कौलवकर यांच्या मुलांनी कोल्हापुरात हॉटेल काढलं होतं या हॉटेलच्या उद्घाटनासाठी शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आलं होतं दरम्यान कोल्हापुरात हॉटेलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यावर शरद पवारांनी जिल्ह्यातील निष्ठावंत नेत्यांची बैठक घेतली या बैठकीतूनच एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादीच्या स्थापनेची सूत्र पहिल्यांदा हल्ली होती तत्कालीन मंत्री दिवंगत नेते दिग्विजय खानविलकर यांच्या बंगल्यावर जिल्ह्यातील महत्वाच्या नेत्यांना बोलवण्यात आलं होतं राष्ट्रवादीची स्थापना करण्याच्या हेतूनं शरद पवारांनी ही बैठक घेतली होती यामध्ये आघाडीवर सदाशिवराव मंडलिक बाबासाहेब कुपेकर दिग्विजय खानविलकर यांच्यासह अन्य नेत्यांनी हजेरी लावली होती यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे निष्ठावंत नेते माजी खासदार उदयसिंह गायकवाड माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांच्यासह काँग्रेस नेत्यांना काळजीपूर्वक वगळण्यात आलं होतं राष्ट्रवादीच्या स्थापनेपूर्वी बाबासाहेब कुपेकर काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष होते तर कोल्हापूर शहराध्यक्ष आर के पवार होते शरद पवार यांनी खानविलकर यांच्या बंगल्यावर मिटिंग झाल्यावर कोणकोण नेते आपल्यासोबत येतील याची चाचपणी केली यामध्ये उदयसिंह गायकवाड कल्लाप्पा आवाडे जयंतराव आवळे हे नेते आपल्यासोबत येणार नसल्याची खात्री शरद पवार यांनी करून घेतली या दरम्यान रत्नाप कुंभार यांनी उभारलेल्या काँग्रेसला धक्का न पोहोचवण्यासाठी उदयसिंह गायकवाड तातडीने वीस मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर शहराध्यक्ष बदलण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस कमिटीकडून हालचाली केल्या आणि तडकाफडकी हकालपट्टी करत दोन्हीही पद बदलली रत्नाबा कोंबर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेस वाढवली होती त्यातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांसह काँग्रेस फुटेल या काळजीनं उदयसिंह गायकवाड यांनी ही पदं बदलली होती या सगळ्या घडामोडींनंतर राष्ट्रवादीची स्थापना झाली यात कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला बारापैकी आमदार मिळाले राष्ट्रवादी सत्तेत आल्यावर जिल्ह्याला पुढच्या पाच वर्षांसाठी तीन मंत्रिपदं मिळाली राष्ट्रवादी स्थापनेत कोल्हापूरचा मोलाचा वाटा आहे शरद पवार यांनी त्याकाळी कोल्हापूरचाच विचार न करता पश्चिम महाराष्ट्राचा विचार करत कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यातील तरुण नेत्यांना संधी देत त्या संधीचं सोनं केलं त्याकाळी काँग्रेसचा मोठा दबदबा होता यात पश्चिम महाराष्ट्रात दिग्गज नेत्यांची चलती होती त्या तरुण नेतृत्वाला वाव पाहिजे होता हीच संधी ओळखत शरद पवारांनी तरुण वर्गाला त्यांनी आकर्षित केलं याचाच परिभाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रात नेतृत्वात आताही पुढं असल्याचं दिसून येत आहे